आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व मकर संक्रांतीच्या निमित्ताने रविवारी महायुतीचा पहिला मेळावा जुळे सोलापुरातील जामगुंडी कार्यालयात झाला. यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजेंद्र राऊत, शहाजी बापू पाटील, सुभाष देशमुख, बबनराव शिंदे, यशवंत माने, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारीला सोलापूरचा दौरा आहे. मोदी यांचा रेनगर येथे सदर कार्यक्रम शहरापासून दूर असल्याने शहरातच त्यांचा भव्य रोड शो घेण्याची विनंती केली. त्यांच्या कार्यालयाने अद्याप होकार कळवलेला नाही, पण आशा असल्याने न भूत न भविष्यती असा रोड शो होईल. त्यासाठी सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागेल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले. या महामेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी आमदार राजन पाटील, दीपक आबा साळुंखे आदींनी आपले मत व्यक्त केले. एकाच नेतृत्वाखाली म्हणजे आज मी असं म्हणेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे भारतापुरतं नेतृत्व आज मर्यादित राहिले नाही, विश्व नेतृत्व म्हणलं तरी मला वाटतं वावगं करणार नाही. आणि त्या एका व्यक्तीच्या साठी आज संपूर्ण महाराष्ट्र जो वर्षानुवर्ष आपण एकमेकाची डोकी फडत होतो, त्या एका एका विचारण प्रणालीतून आपण आज सर्वजण एका व्यासपीठावर येतोय आणि हा महामेळावा या ठिकाणी आपण त्याचा आयोजन केलं. म्हणजे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरतो. बरोबर, मी महाराष्ट्र आहे, जे महाराष्ट्रात घडतं ते संपूर्ण भारतभर घडत असत. राज्याच्या कल्याणासाठी 2.5 वर्ष जे 5 वर्षापूर्वी गतिमान सरकार होते, त्या 2.5 वर्षात घरात बसून चालवलेल्या सरकारला कंटाळून त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या 3 नेत्यांनी एकत्र सरकार स्थापन केला. आणि ह्या सरकारची ताकद दाखवण्यासाठी, भविष्यातल्या नियोजनासाठी, भविष्यातल्या लढाईसाठी आपण सगळ्यांना आज हे एकत्र म्हणलो. राजकीय टीकेला किंवा आपल्या या मेळाव्यास माहितीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.